नाही स्नेहा, आपल्या मसाल्याचा कसा एकदम सुगंध भारी येते, याचा तू आपण पॅकेट खोलला तर कसं वाटलं? मला ना ऍक्च्युली याचा थोडासा ना जे लसूण कांद्याची चटणी असते ना तसं वाटते. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गडद, तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, लास्ट वाले व्हिडिओमध्ये आपण डोंबिवलीला गेलो होतो, देवेशच्या इथे शिवडे मासे रापणने कसे पकडतात ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं. आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं का आम्हाला लेट झालं म्हणून आपण रेसिपी नव्हती दाखवली, तर असं पण सांगितलेलं का आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण शिवड्या माशाची रेसिपी दाखवणार आहोत. तर देवेशने आपल्याला खास रेसिपी बनवण्यासाठी दिलेला आहे शिवडा मासा. तर सानू पण आलेले आहे आणि हे बघा हा शिवडा मासा साईज बघा मित्रांनो, भरपूर मोठे मोठे असे भेटतात आणि व्हिडिओ जबरदस्त बनवलेली आहे. जर तुम्ही ती बघितली नसणार तर नक्की बघा, मागची व्हिडिओ आहे. आणि मग स्नेहा आज बनवणार आहे शिवड्या माशाची रेसिपी ना. तर हा जर तुम्हाला माहिती असेल तर सतीश दादाने आपण आमंत्रण केलेलं, ते आपल्या घरी आलेले तेव्हा ताई आपल्याला मसाले गिफ्ट दिलेले, तर आज त्यांच्या मसालेमध्येच यूज करून मी शिवड्या माशाचं कालवण करणार. रटाडे बंधू मसाले स्पेशल घरगुती मसाला, तर हा आपण आज यूज करणार आहोत. आणि हे मसाले कसे आहेत म्हणजे त्या मसाल्याची टेस्ट कशी आहे ते तुम्हाला आम्ही, तुम्हाला माहिती आहे की हे लहानपणीपासून आगरी मसालेमध्येच जेवलेले आहेत, म्हणजे मसाल्याचं जेवण जेवलेले आहेत. आणि मी तर आता जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून आगरी मसालाच टेस्ट केलेला आहे. अदर कोणताच मसाला आम्ही कधी यूज नाही केला, हे फर्स्ट टाइम असणार. पण माझा गुरुवर चालू आहे म्हणून मी टेस्ट नाही करू शकत, आता हे तुम्हाला आज टेस्ट करून सांगते. आणि हे आपलं आपलं कसं आगरी स्पेशल स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आहे, मग हा रटाटे बंधू मध्ये कुठला मसाला आहे? कोकणी आहे, कारण जेव्हा ताईने आपल्याला हा मसाला दिलेला तेव्हा ताईने सांगितलं कोकणी मसाला. अच्छा, मग हा रटाटे बंधू मधला कोकणी मसाला आहे. तर कोकणी मसाला तुम्हाला आम्ही टेस्ट करून दाखवणार आहोत. स्नेहा तुम्हाला शिवड्या मासेच्या रेसिपीला काय काय साहित्य लागतात ते तुम्हाला दाखवते. आज मी कोकणी पद्धतीच्या शिवरा मास्याचे कालवण करणार आहे. तुम्ही सर्वात आधी ते बघू शकतात, मी थोडासा ओला नारळ घेतला आहे, एक मोठा साईजचा कांदा घेतला आहे, एक मोठा साईजचा टोमॅटो कट करून घेतला आहे, एक हिरवी मिरची घेतली आहे, 10 ते 12 लसणाचे पाकळ्या घेतले आहे, कढीपत्ता घेतला आहे, कोथिंबीर घेतली थोडीशी, यांचा मी एक पेस्ट करणार आहे. आणि नंतर मसालेमध्ये मी घेतले 1 चमचा काश्मीरी मिरची आणि ते 1/2 चमचा मी हळद घेतली आहे, मीठ घेतलं आहे चवीपुरता, 1/2 चमचा मी घेतली राई, तेल घेतलं आहे कालवण्यासाठी. तर आज मी बनवणार आहे रटाटे बंधू मसालेमध्ये आपली ही करी, तर मी इथून घेणार आहे 2 चमचे मसाले. तर चला आता कंटिन्यू बघा. आणि स्नेहा आपल्या मसाल्याचा कसा एकदम सुगंध भारी येते, याचा तू आपण पॅकेट खोलला तर कसं वाटलं? मला ना ऍक्च्युली याचा थोडासा ना जे लसूण कांद्याची चटणी असते ना तसं वाटते, पण आता खरं मला माहिती नाही टेस्ट कशी आहे. खरंच म्हणजे आपलं ते वडापाव खायला आपण जातो ना तेव्हा आपल्याला लसूण चटणी देतात सेम तशी. ऍक्च्युली कसं म्हणजे कोकणी मसाला वाटते तसंच असेल ना. तसंच तर ते म्हणजे फ्रेग्रन्स त्याच्यातून तसंच येते पिशवीमधून. फर्स्ट टाइम पण सांगेल सानू आधी कसं वाटतंय मॅगीचा मसाला. मॅगीचा मसाला तू काय पोपट करतेस की काय? हा तर सेम म्हणजे लसूण चटणी भेटते ना वडापाव वरती तेच त्याची सारखा सुगंध येते. तर आता हे बघा, हे हा शिवरा मासा आहे, एवढा मोठा शिवरा मासा आहे, तर एवढ्या मोठ्याची आपण करी नाही बनवणार, कालवण नाही बनवणार एवढे मासे मोठे माशाची, तर याच्यात ना आपण थोडासच घेणार जेवढा कालवण बनेल तेवढा. तर चला मित्रांनो आता कंटिन्यू राहा, आता आपण माशाला मस्तपैकी कट करून घेऊया. तर हे बघा मित्रांनो, जेवढं आपल्याला कालवणाला पाहिजे तेवढं आपण घेतलेलं आहे, कारण स्नेहाचा उपवास आहे आणि बाकीचं राहिलेलं इथे ठेवलेलं आहे. आणि आता स्नेहा पेस्ट बनवून घेते. तर हे बघा अशा प्रकारे स्नेहानी पेस्ट बनवून घेतलेलं आहे. मग स्नेहा तू आपल्या व्ह्यूअर्सला सांगू शकतेस ह्या रेसिपीला किती टाइम लागेल? 10 ते 12 मिनिटं लागतील या शिवड्या मासेच्या रेसिपीला मित्रांनो, 10 ते 12 मिनिटं लागतील. तर चला कंटिन्यू राहा. Thank you.
तर हे बघा मित्रांनो, सर्व मसाले टाकून झाल्यावरती त्याच्यामध्ये शिवरा मासा पण स्नेहाने टाकलेला आहे आणि हा आता झाकण फक्त 7 मिनिटं ठेवायचं ना. 7 मिनिटानंतर होणार आहे शिवऱ्या माशाची रेसिपी. तर चला कंटिन्यू राहा. सॉरी, मी तुम्हाला इथे कोकम टाकायचं सांगायचं विसरलेले, तर आता मी इथे कोकम टाकते आणि झाकण देते आणि 5 मिनिटानंतर झाकण बंद करणार गॅस. बघा मित्रांनो, कालवण झालेलं आहे आणि कालवणाला कलर पण मस्त विगे आलाय ना स्नेहा. आणि ज्याला कोणालाही कोकणी मसाले आवडत असतील तर नक्की तुम्ही सतीश दादाकडनं ऑर्डर शकतात, किंवा घेतले असतील तर परत तुम्ही ट्राय करा. खूप मला असं वाटतं की टेस्टीच असणार, काय सुगंध तर खूप चांगला येतो. आणि आजचा तर झालेला आहे कालवण, तर चला आता मस्तपैकी जेवण करून घेऊया. तर यासोबत काय बनवणार आहे? पोळे बनवणार आहे आणि राईस. तर पोळे बनवणार आहे, तर चला कंटिन्यू राहा. माझं नाव प्रियांका दांडेकर आणि मंडळी मी अश्विन भाऊकडून स्नेहा बहिणींकडून हा मसाला ऑर्डर केला. स्नेहाज लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आणि ह्याच्याने मी आज पॉम्पलेटची कढी बनवली आहे. भन्नाट झाली आहे, ह्याचा कलर तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे. तुम्ही नक्की भाऊंकडून हे ऑर्डर करा, तुम्हाला मी सांगेल. आणि मंडळी, भाऊंसारखी मी सुद्धा छोटीशी एक युट्यूबर आहे. आपल्या चॅनलवर मंडळी कोळी पद्धतीच्या रेसिपीज, उत्तर कोकण, माझे ट्रॅव्हल ब्लॉग्स, असे खूप छान छान ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील. हे नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट करा. माझ्या चॅनलचं नाव आहे कोळी फॅमिली प्रियांका दांडेकर आणि ह्या पॉम्पलेटचं कालवण मी कसं केलं आहे ते सुद्धा तुम्हाला तिथे बघायला मिळेल. तर नक्की तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करा. तर मित्रांनो, फायनली आपली डिश रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकताय शिवऱ्या माशाचा कालवण कोकणी मसालेमध्ये बनवलेलं आहे. तर आता आपण टेस्ट करणार आहोत. आणि स्नेहाने बघा, आज भाकरी नाही तर आज पोळा बनवला आहे. पोळा मला आठवण आली हल्दींची. आज पहिले मी पोळ्यासोबत टेस्ट करतोय. या जेवायला मित्रांनो. मस्त. आता आपण शिवरा मासा टेस्ट करूया मित्रांनो. हे बघा, आणि शिवरा मासाला फक्त मधला गड्डा असतोय, बाकी असे म्हणजे छोटे छोटे तोंडासमोर असतात. मस्त आले स्नेहा, एक नंबर. आता आपण राईस मध्ये मिक्स करून खाऊया. थोडीशी मसाले घेऊया. या जेवायला मित्रांनो. ओहो हो हो, लजीज, काय एक नंबर कालवण झालं मित्रांनो. नक्की ट्राय करा, खरंच तुम्हाला आवडेल. आता तुम्हाला या मसाल्याबद्दल बोलायचं ना मित्रांनो, तर मसाल्यांचं कसं आहे माहिती आहे का, मी ना माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा हे कोकणी मसाले टेस्ट केलेत, जेव्हा आपल्याला सतीश दादाने दिलेत म्हणून टेस्ट केलेत. कारण लहानपणापासून ना मी आगरी कोळी मसाले आपले स्पेशल तेच आपण टेस्ट करत आलेलो आहोत. आणि मला असं वाटतं आहे ना, माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सने आपल्या ना आगरी मसाल्याशिवाय कुठलाच मसाला बेस्ट नाही. असं नाही का मी बोलत, सतीश दादांचा हा रटाटे बंधू स्पेशल मसाला म्हणजे स्पेशल नाही, त्यांचाही स्पेशल आहे, त्यांचाही खूप छान आहे. मी आता टेस्ट केला, मालवणी लोकांनाच आवडेल म्हणजे ते लोक खातात ते तसं. आता लहानपणीपासून आता आपण कसं म्हणजे मगाशी डायरेक्टली आपण पॅकेट काढला, पॅकेट खोललं तर आपल्याला पहिला सुगंध कसला म्हणजे असं म्हणजे लसूण कांदा चटणी सारखा असा सुगंध आला. आपला मसाला ओपन केल्यावरती कसा एकदम बघ सुगंध. आणि आपल्याला कसं रिव्ह्यू पण दिले, तुम्हाला तर माहिती आहे आमच्याकडनं मसाले घेतात, त्यांनाच पहिले हेच सांगतो, जर तुम्हाला आमचे मसाले आवडले तर एक रिव्ह्यू पाठवा, जेणेकरून आम्ही आमच्या युट्यूब चॅनलमध्ये ॲड करू ते व्हिडिओमध्ये. आणि ज्याला कोणालाही आता सतीश दादाचे मसाले घ्यायचे असतील तर हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, इथून तुम्ही मसाले घेऊ शकताय. त्यांची डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून तुम्हाला भरपूर असे व्हरायटीमध्ये मसाले भेटतील. कोकणी मसाला भेटेल, लाल मिरची भेटेल, चिकन, मटन, असे म्हणजे खूप वेगवेगळे गरम मसाले, काश्मीरी मिरची भरपूर. तर तुम्ही एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि मला तर वाटतंय हा जो कोकणी मसाला आहे, जे कोकणी लोक आहेत त्यांना खूपच आवडेल. आणि खूप मस्त झालेली आहे रेसिपी, ट्राय केली, टेस्टी आहे. आणि जर तुम्हाला आगरी स्पेशल मसाले, स्नेहाज लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाले ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही ह्या कॉन्टॅक्ट नंबर करा. आता आपल्या आगरी मसाल्यांची स्पेशालिटी काय आहे, तुम्हाला ना कोणतेही मसाले ॲड करायला नाही लागणार. आता सतीश दादरे आपल्याला रटाटे बंधू कोकणी मसाला दिला, त्याच्यामध्ये बघा तुम्हाला
कश्मीरी मिरची ऐड करायला लागली, तसे आपल्या मसाल्यामध्ये तुम्हाला कोणताही मसाला ऐड करायची गरज नाही। तर नक्की एकदा तुम्ही सतीश दादासोबत पण कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला तिथे खूप व्हरायटीचे मसाले भेटतील। आमच्यासोबत कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला एकच मसाला भेटेल, आगरी स्पेशल मसाला, तो पण एकदम घरगुती। ग्रेव्ही पण मस्त झाली ना स्नेहा, तशी जेवणच भारी बनवते, कारण तिचा ना हात कोणच नाही धरू शकत। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटलं यस फोर सतीश दादा त्यांचे स्पेशल कोकणी मसाले, आणि त्याच मसालेमध्ये आम्ही बनवली शिवऱ्या मास्याची रेसिपी। आजचा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा। आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। स्नेहाचे गुरुवार उपवास आहेत म्हणून ती जेवली नाही हे लक्षात ठेवा।